नमस्कार मंडळी, मी हर्षद प्रमोद चिंचोळकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। तर मंडळी, माझ्या दोन्ही बाजूला अमराई आणि अमराई कुठेतरी बघितल्यासारखे तुम्हाला वाटत असेल जर तुम्ही आपला आधीचा एक ब्लॉग पाहिला असेल, आणि तो म्हणजे फॅमिलीसोबतचा धमाल विकेंड। पावसामध्ये आपण या ठिकाणी आलो होतो, ते म्हणजे करुणेची सावली कर्जत येथे। आज आम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी आलो आहे ते एका वेगळ्या कारणासाठी, कारण माझा छोटा भाऊ अनिकेत याचं लग्न आहे। कोणत्याही किल्ल्यावर असो किंवा कुठल्याही पुरातत्व खात्याच्या एखाद्या पुरातन वास्तूवर असो, त्या ठिकाणी प्री वेडिंग सारख्या गोष्टी करून त्या ठिकाणचं जे पावित्र्य आहे ते भंग करण्यापेक्षा आपल्या आनंदासाठी जे आपण गोष्टी करतो त्या अशा एका ठिकाणी आपण करावेत की ज्या ठिकाणी आपण फक्त आणि फक्त एन्जॉयमेंटसाठी जातो। आणि आम्ही आता आलो आहोत ते करुणेची सावली या फार्म हाऊसला। करुणेची सावली हे फार्म हाऊस कर्जतपासून साधारण 10 किलोमीटर अंतरावरती कोंदिवडे म्हणून गाव आहे, तिथे जवळच चोचीची वाडी आहे। या चोचीच्या वाडीजवळच ही करुणेची सावली हा फार्म हाऊस आहे। माझ्या दोन्ही बाजूला तुम्ही बघत असाल मस्त आंब्याची झाडं आहेत, आणि बाहेर एवढं कडक ऊन आहे पण या ठिकाणी ऊन लागत नाही आहे, मस्त गार वारा लागतो। याचं कारण म्हणजे ही झाडं। हे लोकेशनच धमाल आहे। तर म्हणजे या ब्लॉगमध्ये नेमकं असणार काय, तर आपण प्रत्येक वेळेला अनेकांचे प्री वेडिंगचे फोटोज पाहतो, पण ही प्री वेडिंगचे फोटोज घेण्यासाठी जी त्याच्या मागची मेहनत असते ती आपण शक्यतो पाहत नाही जोपर्यंत आपलं प्री वेडिंग होत नाही। माझं तर प्री वेडिंगच झालं नाही, कारण माझं लग्न 2013 झालं आणि तेव्हा हे फॅड तेवढा नुकतं येत होतं, म्हणजे करायचंच असं नव्हतं। त्यामुळे बायकोने हट्ट नाही केला आणि माझी इच्छा नव्हती, त्यामुळे आमचं प्री वेडिंग काय झालं नाही। पण आता भावाचं प्री वेडिंग होतं आहे, त्यांच्या आनंदामध्ये आपण देखील सामील व्हायचं असतं, त्यामुळे मग त्यांच्यासोबत आम्ही इकडे आलो। आणि मग एक विचार आला मनामध्ये की चला या प्री वेडिंगच्या मागची जी मेहनत आहे ती तरी आपण लोकांना दाखवूया की जे फोटोग्राफर्स मंडळी आहेत ते कशा प्रकारे या मागे मेहनत घेतात। आपल्याला केवळ मोठी मोठी अमाऊंट दिसते आणि त्याच्या मागची मेहनतही कळावी म्हणून हा व्हिडिओ। तुम्ही तो व्लॉगमध्ये येणार आहेस माहिती आहे का? नको नाही येणार आहे काय कुठे गेली लवकर इकडे बॅक तो तिकडे नवर दे बघ तयार आहे कधीपासून या जवळजवळ या, आम्ही नाही आहोत इकडे। असं कौतुकाने बघतो ना आपण। त्या फ्लॅशने काय फरक पडतो रे एवढा? आता शॅडो आहे ना, हा कव्हर होते। ओके ओके बघा, हात तू कमरे हटका, खाली हाताकडे बघायचं दोघांनी। पण मग कॅमेरामध्ये दिसतंय त्याच्यापेक्षाही डबल मेहनत आहे ॲक्च्युली, कारण मी पाहतोय ना प्रत्येक वेळेला एकेका पोस्टचे 10 फोटो काढायचे आणि त्यातली एखादा चांगला फोटो निवडायचा। सोपं काम नाही, खूप पेशन्सवालं काम आहे, पेशन्सेच पैसे असतात आणि क्रिएटिव्हिटीचे। कितीला मिळतो हे? हे 15,000 लाईट नाही हे फक्त तो हिरवा फील्ड लागतो हे, हा आणि हे 28,000 लाईट आहे। आणि या फुग्याचा काय फायदा? स्प्रेड होतं ना लाईट। ओके पत्ते हे वेगवेगळे त्याला दिलं आहे, हे जरा इक प्रॉपर तिकडे लाईट पाहिजे असेल ना तर प्रॉपर तुमच्यावर येणार, तिकडे हे रात्री यूज होणार। अच्छा मला हा नुसता फुगा किती जाय? 15,000 प्रोफेशनल मॅगमोड किट म्हणतात त्याला।
आहे असं सगळं असं बनवलं तर खूप काय काय बनवू शकतो. ते प्रॉपर कसं हे लोकांनी तसं त्या टाईपचं बनवलं ना, त्यामुळे ते एवढं महाग आहे. नाही तर काय घरी पण बनवू शकतो काय 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 पकडून. 3 hours later सकाळी लवकर उठलो होतो, त्यामुळे झोप लागले. बरंच शूट करताच आलं नाही मला. मला वाटतं नदीवरचं शूट त्यांचं मला करता आलेलं नाही आहे, पण आता डिनर डेटचं त्यांचं शूट चालू आहे. सो त्यासाठी उठलो आहे. केस वगैरे कसं तरी झालं आहे सगळे. असो जेवढं झालं आहे तेवढं ते नक्की तुम्हाला दाखवेन. आता बघा डिनर डेटची तयारी कशी चालू आहे. काय लावलं हो हे काय लायटर तुला माहितीये का मागच्या काय सीन झालाय? सरांनी सांगितलं वाईनचे ग्लास दोन जण आले होते, ग्लास सकट खाली पडले, ग्लास टेबल सकट इकडेच कामे पडले. ते प्यालेले नाही, त्यांचं प्री वेडिंग शूट चाललेलं असंच त्यांचा डिनर डेट इथे केला होता. आणि एका पॉईंटला ग्लास सकट खाली पडले. ते कौशिक रेडी आहे, स्वप्न रेडी आहे, कपल रेडी, ऋतू रेडी, छान गोडगोड असा. काल एक दिवसातच शूट करून जाणार होतो, परंतु एवढा वेळ लागेलचा अंदाज नव्हता. सो आम्ही काल थांबलो, निघू आपण एक तासभरात. हे झालं का? हां. तर सगळे मागून चालत येत आहेत. मी पुढे चाललो आहे लोकेशनकडे. आजचा लूक आहे साऊथ इंडियन लूक. साऊथ इंडियन लूक आहे पण मी बेरिंग चुकीचं घेतलं आहे. असो तर आजचा लूक आहे साऊथ इंडियन लूक. आणि साऊथ इंडियन लूकमध्ये आमच्या भावाने नेसलेली आहे लुंगी. लुंगी सुटू नये कुत्री मागे लागल्यावरती. बस तेवढंच एक टेन्शन आहे आम्हाला. कालपासून कॉमेडीच चालू आहे. प्री वेडिंग नाही. 1 2 3 go मंडळी. आम्ही आता 2 दिवस ज्या ठिकाणी प्री वेडिंग शूट करतोय तर ते लोकेशन तुम्हाला सुद्धा एक टूर त्याची करून देतो. तुम्हाला एक भन्नाट लोकेशन आहे. एकाच ठिकाणी तुमचे 3 ते 4 थीम होऊन जातात. स्विमिंग पूल आहे या ठिकाणी, आमराई आहे, जंगल आहे. त्याचबरोबर ना अशा प्रकारे थोडं क्रिएटिव्हिटीने त्यांनी या गोष्टी इथे सजून ठेवल्या की ज्या गोष्टींचा आपल्याला प्री वेडिंगमध्ये व्यवस्थित उपयोग करता येतो. अकॉर्डिंग टू थीम तुम्हाला त्या ठिकाणी कपडे चेंजिंग आणि या सगळ्या गोष्टी करायच्या असतात. आणि या सगळ्या गोष्टी करण्यासाठी एक मोठा टास्क असतो. ज्यावेळेला तुम्ही शहराच्या ठिकाणी किंवा अशा ठिकाणी जाता की ज्या ठिकाणी या सगळ्या गोष्टींची सोय नाही आहे, परंतु जर तुम्ही या ठिकाणी आलाच करुणेची सावलीमध्ये, कर्जतमध्ये, तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मिळतात. नाईट शॉट जे तुम्ही बघितलेत फोटोजमध्ये, सो हे जे आहे ते लोकेशन हे होतं. आणि इथे तुम्हाला खाली गुलाबाच्या पाकळ्या दिसत असतील.
तर जो आमचा काल एक जवळजवळ अर्धा पाऊण तास टास्क सुरू होता या सगळ्या गोष्टींसाठी, तो म्हणजे तो इथे केला आहे, म्हणजे तो छत्रीचा जो सीन आहे, त्याची जी फोटोग्राफी आहे ती या ठिकाणी आम्ही घेतली. सो मी आता थोडंसं वरती आहे, थोडंसं टॉपला आहे, इथे झाडं वगैरे आहेत, मागे तुम्हाला रूम्स वगैरे दिसत असतील. त्या ठिकाणी दोन प्रकारचे रूम्स आहेत, एक नॉन ए सी आहे आणि एक ए सी आहे. डॉर्मिटरी आहे, जवळजवळ 15-20 लोकांची राहण्याची सोय या ठिकाणी होऊ शकते. बाकी कॉन्टॅक्ट्स मी आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेलच, सो त्यांना डायरेक्टली फोन केला किंवा मला फोन केला तरी तुमची या ठिकाणी बुकिंग होऊ शकते. आणखी रेडी लाईट करतो. सो मी आता आहे नॉन ए सी जी आहे, सो मी आता आहे ही नॉन ए सी डॉर्मेटरी. या ठिकाणी झोपायला व्यवस्थित गादे वगैरे असतात, पांघरून वगैरे आहे जर तुम्ही नाईट स्टेसाठी येतात. तर चेंजिंगसाठी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही रूम वापरू शकता. इथे टॉयलेट्स बाथरूम आहेत, हे आहे ए सी, ह्याला रूमसुद्धा म्हणू शकतो, डॉर्मेटरीसुद्धा होते या ठिकाणी. इथं छान कलर केलेला आहे, सिलिंग आहे, ए सी आहे, फॅन आहे, ते बेड आहे, वॉशरूम्स आहेत या ठिकाणी, नीट अँड क्लीन, छान पेंट केलेला आहे. तर ही आहे ए सी रूम. तिकडे तुम्हाला असं बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. नेमका अंदाज आला असेल की प्री वेडिंग आणि त्याच्या मागची मेहनत गंमत काय असते ते. छोटासा प्रयत्न होता, परफेक्ट आला नसेल, पण माझ्याकडून प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे या गोष्टी दाखवण्याचा. आणि हो, महत्त्वाचं, आपल्याला लवकरात लवकर सबस्क्रायबर वाढवायचे आहेत. महाराष्ट्राच्या बाहेर जायचं आहे, मी चाललोच आहे, पण तोपर्यंत जर सबस्क्रायबर वाढले तर छान छान व्हिडिओ करायला अजून मजा येईल. थँक्यू.